तुम्हारा क्रांतिकारी जेबीम आज भीम ठाकरे सेनेच्या वतीने या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना परभणी जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत एक निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनाच्या माध्यमातून भीम ठाकरे सेना महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील तमाम संविधानप्रेमी आंबेडकरवादी जनतेच्या वतीने मुख्यमंत्र्याकडे एक मागणी करण्यात आली की या परभणी जिल्ह्यामध्ये प्रस्तावित असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयास विश्वरत्न प्रपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याच्या बाबतीत आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। मित्रांनो, हजारो वर्षापूर्वीपासून इथल्या व्यवस्थेने ज्या लोकांचं मेंदू सडविण्याचं काम केलं होतं त्या मेंदूचं ऑपरेशन करणारा महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव या प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयात देण्यासाठी मला तरी वाटत नाही की कुठली अडचण यायला पाहिजे म्हणून आलीच ना पाहिजे, कारण परभणी जिल्हा हा सुरुवातीपासूनच महापुरुषांच्या विचारावर चालणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि अशा महापुरुषांच्या विचारावर चालणाऱ्या जिल्ह्यामध्ये हो घातलेल्या वैद्यकीय महाविद्यालयास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देऊन आपण आपल्या जिल्ह्याचा सन्मानच करणार आहोत। इथल्या या सर्व लोकप्रतिनिधींना सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि मुख्यमंत्री साहेब यांनासुद्धा मी विनंती करतो की आपण आमच्या भावना समजून घेऊन या वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं, अन्यथा भीम ठाकरे सेना आणि सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने या महाराष्ट्रभर एक तीव्र आंदोलन उभे राहिल्याशिवाय राहील याची आपण सर्वांनी ग्वाही घ्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये आपण या विषयावर सकारात्मक ती कारवाई करावी एवढी विनंती आम्ही या ठिकाणावरून आपल्या सर्वांशी करू इच्छितो आणि येणाऱ्या काळामध्ये या वैद्यकीय महाविद्यालयास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव मिळालं पाहिजे ही ठाम भूमिका आणि ठाम मागणी आम्ही या ठिकाणावरून करत आहोत। येणाऱ्या काळामध्ये या बाबतीत जे जे काही सकारात्मक करता येईल ते आम्ही संघटनेच्या माध्यमातून आणि समाजाच्या माध्यमातून करणार आहोत। एवढा शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो। जय भीम।